शैक्षणिक शुल्क न भरल्याच्या कारणावरून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थिनीला परीक्षागृहातून बाहेर काढून देण्याचा धक्कादायक प्रकार संगमनेरमध्ये घडलाय. पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसंदर्भात घडलेल्या या प्रकरणी पालकांनी शिक्षण विभागाचे दरवाजे ठोठावले असून शिक्षण विभाग आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान हाच प्रकार आणखी काही विद्यार्थ्यांच्या बाबतीतही घडल्याचं देखील समोर आलंय. संगमनेरातील ज्ञानमाता विद्यालयात हा प्रकार घडला असून संबंधित विद्यार्थिनी पाचव्या इयत्तेमध्ये सेमी माध्यमात शिकत आहे. सोमवारपासून या विद्यार्थिनीचे पाचवीची परीक्षा सुरू झाली. 2000 रुपयांपैकी 1500 रुपये भरल्यानंतर उर्वरित 500 रुपये शैक्षणिक शुल्क भरलं नाही. या कारणावरून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थिनीला परीक्षकांनी परीक्षा देण्यापासून परावृत्त करत तिला परीक्षागृहातून बाहेर हुसकवण्यात आल्याचा आरोप तिच्या पालकांनी केलाय. 500 रुपये भरण्यास माझ्याकडून काही कारणांमुळे उशीर झाला. वर्षभर शिक्षकांनी तिच्याकडे पैशाची मागणी केली नाही. मात्र सोमवारी पहिला पेपर देण्यासाठी ती विद्यालयात गेली असता हा प्रकार घडल्याची तक्रार त्यांनी शिक्षण विभागाकडे एका तक्रार अर्जाद्वारे केली आहे. याविषयी या विद्यार्थिनीने अधिक सांगितलंय. माझे नाव पूजा लक्ष्मण गीते, इयत्ता पाचवी तुकडी ग, शाळेचे नाव ज्ञानमाता विद्यालय व ज्युनियर कॉलेज. काल चित्रकलेचा पेपर होता, फी न भरल्यामुळे आम्हाला खाली बसवलं व पेपरला बसून दिले नाही. 5000 भरलेली होती, 2000 फी होती आणि 500 रुपये राहिले होते. फक्त 500 रुपये राहिले होते. फादर आले होते, म्हणले पेपरला कधी खाली बसवलं. 2 तास बसून ठेवलं. तुझ्याबरोबर किती मुलं होती? 13 मुलं होते आणि ना एक मुलगी होती. एकीकडे मुली आणि बालकामगारांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र संस्था चालकांकडून शुल्कासाठी अडवणुकीचे प्रकार समोर येत असताना सुद्धा शिक्षण विभाग डोळ्यावर पट्टी बांधून गप्प आहे. शहरातील अनेक संस्थांमध्ये अशा प्रकारे पालकांची लूट केली जात असून पालक याविरोधात तक्रारी करण्यास धजावत नसल्याचे दिसते. जवळपास 10 हून अधिक विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावं लागल्यानंतर अवघ्या एकाच पालकानं शिक्षण विभागाकडे तक्रार केल्याचं पुढे आलंय. याविषयी पालक लक्ष्मण गीते यांनी अधिक सांगितलंय. माझी मुलगी ज्ञानमाते विद्यालयात शिकते, इयत्ता पाचवीमध्ये. तर ती 1/4/2018 रोजी काल ती शाळेत गेली. तिला पेपर दिला, वर्ग शिक्षकाने पेपर दिला आणि तिच्या हातातून पेपर घेऊन तिला बेंचवर उतरून कोपऱ्यात बसवलं 2 तास. काय कारण होतं? तर फी नव्हती भरलेली. मी 1500 रुपये फी भरलेली आहे. मराठी मिडियमला मी फी घेतली, ऍडमिशन केलं 1500 रुपये भरून. पण नंतर एक पेपर घेतला, त्या पेपरमध्ये तिला सेमीला टाकलं. तर सेमीची 2000 आहे आणि मराठीची 1500 आहे. तर सेमीला तिला टाकल्यामुळे ती 500 रुपये माझ्याकडून राहिली. पण मला वर्षात कोणतीही मागणी नाही केली तिने पैशाची. अचानक तिने पहिल्या पेपरला याबाबत आपण कुठे तक्रार केली का? मी शिक्षण अधिकारीकडे तक्रार केली. काय काम करतात? याबाबत गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, एका पालकांची सोमवारी सायंकाळी तक्रार आल्यानंतर लगेचच संबंधित शिक्षण संस्थेला कुणालाही कोणत्याही कारणावरून परीक्षेपासून वंचित ठेवू नये यासंबंधी सूचना देण्यात आल्याचं सांगितलं. तर संबंधित विद्यालयाच्या प्रमुखांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी समोर येऊन बोलण्यास मात्र नकार दिलाय. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एसएन मीडिया, संगमनेर.